एनसीपी पार्टी कहां चूक गई, इसे लेकर अजित पवार ने खुलकर अपना पक्ष रखा है। वे नागपुर में पत्रकार वार्ता को संबोधित कर रहे थे। इस बार उन्होंने इस बात का भी अफसोस जताया कि वो कहीं कम पड़ गए हैं। एनसीपी द्वारा नागपुर में 2 दिवसीय चिंतन शिविर का आयोजन किया गया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और विधानसभा में विपक्ष के नेता अजित पवार इस समय इस साधना शिविर के अवसर पर नागपुर के दौरे पर है। इस दौरे के दौरान उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा, आखिर विदर्भ में एनसीपी कहां कम रह गई? इस पर उन्होंने विस्तार से प्रतिक्रिया दी है। बाइट अजित पवार। इसके साथ ही अजित पवार बोले, हमें बदनाम करने की कोशिश की गई है। ये सच है कि हमारे खिलाफ मामले दर्ज किए गए हैं, पूछताछ की गई, उन्होंने ये सब काम किए। जानबूझकर किसी को इस तरह बदनाम करने की कोशिश करना सही नहीं है। आखिरकार काम हो जाना चाहिए। जब काम किए जा रहे हैं, उन्हें पारदर्शी तरीके से किया जाना चाहिए। यदि निर्णय जल्दी किए जाते हैं तो उसकी सराहना की जानी चाहिए। अगर जल्दी कर दिए तो इतनी जल्दी क्या थी? राष्ट्रवादीची स्थापना 1999 आजपर्यंत बघत असताना 2004 साली माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातनं 11 का 14 जागा निवडून आल्या होत्या, 14 जागा। परंतु त्याच्यानंतर ते सातत्य दुर्दैवानी आम्हाला किंवा आम्ही ज्यांच्यावर जबाबदारी विदर्भाची टाकलेली होती त्यांना टिकवता आलं नाही, अर्थात त्याला जबाबदार इथले स्थानिकांना मी धरणार नाही, त्याला जबाबदार आम्हीच धरू। जशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, इथं तुम्ही बघितलं मागं जळगावमध्ये 6 जागा निवडून आले होते, आत्ता नगरमध्ये 6 जागा निवडून आलेले आहेत, एका जिल्ह्यातनं पुण्यामधनं 10 जागा निवडून आलेले आहेत, अशा अनेक जिल्ह्यातनं अनेक प्रकारे जागा निवडून येतात। परंतु तेवढा प्रतिसाद आम्हाला दुर्दैवाने विदर्भामध्ये मिळत नाही। त्याला आमच्या इथले स्थानिक कार्यकर्त्यांनी पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये मग नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, तालुका पंचायत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं तर मग आम्ही ती जागा मागवू शकतो। ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो, पूर्वी आम्ही काँग्रेसच्या बरोबर बसायचो, आता महाविकास आघाडी असल्यामुळं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 3 पक्ष एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये चर्चा करतात। पण यामध्ये आम्ही लोकं कमी पडलो, कमी आहे ही निर्विवाद सत्य आहे। आता ह्यावेळेस 2 दिवसाचं इकडे शिबिर घेतलेलं आहे, पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पण लोकांनी दौरे वाढवले पाहिजेत आणि इथं निश्चितपणे प्रयत्न केला तर जनता पाठीशी उभी राहू शकते। पण एक मागे जाणीवपूर्वक प्रयत्न असाही झाला 99 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख लोक राज्याचं जबाबदारी बघतात ते विदर्भावर अन्याय करतात अशी एक जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्न किंवा तशा पद्धतीनं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला। मी आपल्याला सांगतो, जयंत पाटील साहेब अर्थमंत्री असताना, मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना जास्तीत जास्त माझ्या विदर्भातला अनुशेष निघावा, माझ्या मराठवाड्यातला अनुशेष निघावा म्हणून आम्ही अतिशय मनापासून त्याच्यामध्ये काम केलं। त्याच्यातून आमच्यावर आरोप झाले, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, आमच्या मागं केसेस लागल्या, चौकशा लागल्या, ही वस्तुस्थिती खरी आहे। NBC न्यूज के लिए अजय कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।